आठवा पाठ वाट पाहताना अरुणा ढेरे। होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा। आता होळी, होळी म्हणजे ग्रामीण भागामध्ये याला काय म्हणतात, शिमगा। हां आपण नाही का काय झाला का शिमगा, अगदी त्याचा दुसराही अर्थ घेतला जातो वेगळ्या भाषेमध्ये, म्हणजे अगदी होळीला आपण जे फेरे मारतो त्यावेळेस शिमगा असंही आहे। म्हणजे होळीनंतर थंडी जी आहे, थंडीचे दिवस एकदम भरभर भरभर कमी होत चालल्यानंतर सगळ्यात मधुर फळ, तुमच्या आवडीचं फळ, रसाळ फळ म्हणजे आंबा। मग त्या आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा। आता मी तुम्हाला विचारतो, मोहर आंब्यालाही असतो, अजून बाकीच्या काही झाडांना असतो का सांगा बरं? कडुनिंब। बरोबर, कडुनिंब। हां चिंच। चिंच अगदी बरोबर। हां तू पण सांगत होती मोसंबी। अजून हा लिंबोनी। अगदी या झाडांना मोहर येतात आणि प्रत्येक झाडाला मोहर आल्यानंतर त्याचा घमघमाट, घमघमणे, घमघमणे म्हणजे गंध सुटणे, वास येणे, मग तो आलेला असायचा। परीक्षा तोंडावर आलेली असायची। परीक्षा तोंडावर म्हणजे काय, डायरेक्ट तोंडावर का? परीक्षा तोंडावर येणे म्हणजे अगदी जवळ आलेली असायची, एकदम आता लगेच येणार आहे अशा पद्धती, म्हणजे परीक्षा तोंडावर आलेली असायची। मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर। सुट्टी केव्हा लागते? परीक्षा संपल्यानंतर। मग परीक्षा संपली की त्या सुट्टीची एक ओढ माणसाच्या, तुमच्या, प्रत्येकाच्या मनाला जी असते ती सुट्टी लागल्यावर अंथरुणं पडायची। पडायची म्हणजे डायरेक्ट आपल्याला ठेस लागल्यावर आपण तोंडावर पडतो तसे नाही, अंथरुणं टाकणं। मग हे तर अरुणा ढेरे यांच्या भाषेचं वैशिष्ट्य आहे। अतिशय सोप्या, सरळ आणि अलंकारिक भाषेमध्ये, काव्यात्मक भाषेमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे। सुट्टी लागल्यावर पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं, मोकळ्या हवेशीर मस्तपैकी बाहेर झोपल्यानंतर आकाशाकडे पाहत त्या चांदण्या, चंद्र, तारे, हां किती गंमत करतो आपण बाहेर झोपल्यानंतर, आहे की नाही? अगदी किती एकमेकाला प्रश्न विचारतो आपण। हे मला जर एका प्रश्नाचं उत्तर दिलं ना तर तू म्हणशील ते तुला बक्षीस देईल, समोरच्याला वाटतं काय प्रश्न विचारतोय काय माहिती, आणि मग आपण त्याला प्रश्न विचारतो, या आकाशामध्ये जेवढे तारे दिसत आहेत त्यांची संख्या सांग। कोणालाच सांगता येत नाही, पण बिरबलासारखा जर हुशार असला तर काय माहिती का, बिरबलासारखा हुशार असं म्हणतो, हां इतके इतके कोटी, इतके इतके लाख, इतके हजार आणि इतके आहेत, तो म्हणतो कसं काय शक्य आहे, तो म्हणतो नसेल शक्य तर मग मोजून पहा, मोजणंही शक्य नाही। म्हणजे अशा प्रकारे बाहेरच्या वातावरणामध्ये खूप छान वाटतं। तसं मग गॅलरीमध्ये आम्हाला झोपायला मिळायचं। रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूली यायची। लहान असताना किंवा आत्ताही आपल्या डोक्यावरून आजी आजोबा जर घरी असले तर त्यांचा, मायेचा डोक्यावरून हात फिरत राहतो। तसं इथं अरुणा ढेरे यांनी काय लिहिलंय, रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले। सुंदर वर्णन केले, रात्रीचे मऊगार हात, ज्यावेळेस अर्धी रात्र होते आणि पहाटेकडे आपण जायला लागतो त्यावेळेस या सृष्टीतलं वातावरण त्या दिवसामध्ये आपोआप थोडंसं थंडगार व्हायला लागतं आणि ते व्हायला लागलं की आपण पांघरून जे असतं ते अगदी घुमटून घेऊन मग त्यावेळेस गडद झोप लागायला आपल्याला सुरुवात होते, त्याचं वर्णन त्यांनी इतकं छान केलंय। डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, संदेश म्हणजे निरोप। मग एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का? अनेक पक्ष्यांचे आवाज असतात, बरोबर आहे? मग मला सांग बरं निशिगंधा, तू कावळ्याचा आवाज काव काव, हा धनश्री चिमणीचा आवाज चिवचिव, अगदी विश्वास पोपटाचा आवाज, पोपट जो तुम्हाला खूप आवडतो, मिटू मिटू, हा असा पोपटाचा आवाज। मग पहा, पहाटे पहाटे गाढ झोपेत असताना तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं। काय व्हायचं? सार्थक, सार्थक होणे हा वाक्प्रचार आहे। मग सार्थक होणे म्हणजे समाधान होणे। तुम्ही लक्षात ठेवा, आपल्या मनापासून आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा विचार करून झोपतो ना, आपल्या मनापासून जर असेल, कुणी जर बळजबरीने सांगितले असेल तर मग नाही,
परंतु तुम्ही अजूनही पहा, बरेच मुलं असं म्हणतात आई मला सकाळी अभ्यासाला उठव बरं का, मला पहाटे उठायचंय. खरं जे गजराचं घड्याळ आहे ते तुमचं मन असत, असं म्हणतात अनेक वेळा, मन चिंती ते वैरी न चिंती. मन, मनाला समजून घ्या. मनाला काय समजून घ्या, तुमच्या मनाने एकदा जर तुम्हाला ठरवलं की मला हे करायचंय, मला हे व्हायचंय, तुम्ही दररोज ठरवून बघा. तुम्ही अगोदरच झोपताना असं म्हणता, काय म्हणता मनाला, मला सकाळी अभ्यासाला जाग येत नाही, मला कुणीतरी उठावं लागेल म्हणून आपण आईला सांगतो. आणि मग आपलं मन आपल्याला बरोबर म्हणतं, जोपर्यंत आई हाक मारीत नाही तोपर्यंत आपण उठत नाही. एखादा असं म्हणतो, नाही मला उठवलं ना तरी परत झोप येते, तुमचं मनच म्हणल्यावर तेच होणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही तुम्ही जर मनापासून ठरवलं की मला ही परीक्षा इतकी इतक्या गुणांनी पास करायची, मला आयुष्यात हे व्हायचंय, तुम्ही अनेक थोर मोठ्यांचे कष्टातून वरती गेलेले किंवा अगदी कठीण परिस्थितीतून वर गेलेला असतो किंवा ज्यांनी मनापासून ठरवलेलं असतं, तुम्ही झोपताना जर मानलं ना मला इतक्या वाजता उठून अभ्यास करायचा आहे, तुम्हाला गजराच्या घड्याळाची अजिबात गरज नाही. तसं रात्री लेखिका झोपताना विचार करायच्या की बा कुहू कुहू ऐकू येईल का, आणि सार्थक होऊन जायचं म्हणजे बरोबर त्या वेळेला कुहू आवाज आला की झोपेमध्ये यांना बरोबर ऐकू यायचं, ह्या त्या आवाज ऐकायच्या. तसं आपल्याही जीवनाचं सार्थक आपल्याला करता आलं पाहिजे. सुट्टीची वाट पाहणं तर केव्हापासून सुरू झालेलं असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा, महत्वाचं वाक्य लक्षात घ्या. काय म्हणतात त्या, अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. त्यावेळेसची जी शिक्षण पद्धती होती ती, आता काही काही गोष्टीमध्ये पूर्वीची तीच पद्धत होती. कोणती, पाडेपाठ करा, बाराखडी पाठ करा, हे करा, तसं नाही आहे. आता चित्रातून शिकवलं जातं. स्वमत अभिव्यक्ती तुम्हाला इयत्ता दहावीला आलेली आहे, ती पाठांतरावर बिलकुल नाही आहे. काय होतंय, आपली बरीच मुलं पुढच्या परीक्षेमध्ये कमी पडतात. का कमी पडतात, नुसतं घोक घोक घोक, ओक ओक ओक, नंतर व्यापारात म्हणजे व्यवहारामध्ये उपयोगी काय, काहीच नाही. तसं नसावं. 10% पाठांतरावरती जोर आपला, 10% काही गोष्टी पाठ केल्याशिवाय शक्य नाही, पण सगळ्याच तशा असतात असं नाही. स्वमत अभिव्यक्ती, स्वतःचं मत मांडणं, आपलं मत व्यक्त करणं, हे तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणून स्वमत अभिव्यक्ती आता नवीन प्रतिपत्रिकेमध्ये आवर्जून दिलेली आहे. चालेल, मग पहा, पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं, गोष्टीच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. आपल्याला एकदा धडा वाचला की शिक्षकांना 5-6 वेळेस सांगावं लागतं, अरे वाचलास का बाबा धडा, वाचलास का, नाही. आपल्या मनापासून जर प्रत्येक गोष्ट केली तर आपल्याला होती. म्हणून ते असं म्हणतात की बाबा गोष्टीच्या पुस्तका इतकीच, आम्ही परत परत आवडीनं आमची अभ्यासक्रमाची पुस्तकं पण वाचायचो. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, बघा बरं का, हजारी मोगऱ्याचं झाड, म्हणजे झाडांचे पण अनेक प्रकार आपण ज्यांना म्हणतो त्या प्रकारामध्ये मोगरा, साधा मोगरा, हजारी मोगरा, म्हणजे असा गुच्छ असतो फुलांचा एकदम हजारी मोगऱ्याचं, ते झाड. शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं. आता मला निशिगंधा सांग की शनिवार वाडा कुठं आहे, पुण्याला. हा, पुण्याला. मग त्या राहिला अरुणा ढेरे यांचं जन्मापासून तर पूर्ण PhD पर्यंत सगळं शिक्षण त्यांचं पुण्यामध्येच झालेलं आहे. सध्याही त्या पुण्यामध्येच असतात, म्हणजे पुण्यामध्ये जन्मल्या, पुण्यामध्ये वावरल्या, पुण्यामध्ये राहतात. त्या बालपणी शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुडीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, उन्हाळ्यामध्ये हे सगळं चलतंय ज्याचं तुम्ही पण अनुभव घेत असता, अंगणभर पडणारी वाळवणं, कडक ऊन पडलेलं असतं आणि त्यामध्ये असं धान्याला वाळवण वगैरे दिल्यानंतर ते टिकून राहतात पुढं, किंवा त्याच्यामध्ये जर काही किडामुंगी झालेली असेल ती पण त्याच्यामध्ये राहत नाही, हे सगळे यामध्ये. कैरीची डाळ आणि पण, पण कधी पिलात की नाही, खूप छान असतं. कैरी वगैरे अशी भाजवली जाते, विस्तावरती भाजवली जाते, आणि आपण जसं बटाटा उकडतो का नाही तशी करून नंतर तिच्यापासून आपण जसं सरबत तयार करतो तसं ते पण उन्हाळ्यामध्ये माणसाच्या शरीराला अतिशय उत्तम असतं, ते माणसानं घेतलं पाहिजे. म्हणून म्हणजे हे थम्सअप, कोकाकोला वगैरे हे शरीराला अयोग्य, म्हणजे चांगलं नाही आहे ते, त्याच्याऐवजी हे पदार्थ खूप चांगले आहेत, ते तुम्ही घेतले पाहिजेत. कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, अशा गोष्टी तुम्हाला खूप आवडतात, ऐक नाही. जत्रामध्ये गेल्यानंतर तो बर्फाचा गोळा छानपैकी, बर्फ त्या गारीगारवाल्यानं असा खिसायचा, खस 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 खस, तो आवाज खूप छान वाटतो. नंतर त्यांनी एका ग्लासामध्ये अशी छानपैकी एक बांबूची जी बारीक काडी आहे ती मोडायची, ती त्याच्यामध्ये ठेवायची, वरतून दाबायचं, थोडं वेळ असं 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 करून तो गोळा घेतल्यानंतर अरे असं वाटायचं कधी एकदा हातात मिळतोय आणि कधी एकदा हा चाखायला मिळेल.
तितकंच नाही, त्याच्यानंतरची खरी गोडी असायची की त्यांनी जे कलरचं पाणी आहे ना, अर्ध्या बर्फाच्या गोळ्यावरती लाल गुलाबी कलर, अर्ध्या याच्यावरती हिरवा किंवा नारंगी कलर, तो असं वाटायचं की कधी आपल्याला हातात मिळेल. आजही ते वाटतं. हे अनुभव फार छान असतात, ते नक्कीच घेतले पाहिजेत. उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही, तुम्ही माझी कशी मगाशी वाट पाहत होतात आतुरतेने, तेच लेखिकेनं तुम्हाला इथं सांगितलंय. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराडं असली. बिराडं वाड्यामध्ये का? बिराडं म्हणजे कुटुंब, परिवार. आपण जसे एकत्र राहतो त्याला बिराडं म्हणतात. तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता तो. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येईल. जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते ना, तिची आपण ओढ घेत असतो. मग पुस्तक वाचणं, लेखिकेला अगदी सुट्टी केव्हा लागते, केव्हा मी पुस्तकं वाचते गोष्टीचे सगळे. आणि मी मगाशीच सांगितलं तुम्हाला पहिल्या याच्यात की त्यांच्या घरामध्ये पुस्तकांचा खजिना होता. वडील साहित्यिक होते, डॉक्टर राजी ढेरे. त्याच्यामुळं वरच्या मजल्यावर निवांत जायचं आणि पुस्तकाच्या घराड्यामध्ये छानपैकी पुस्तकं, आणि मग तिथं गेलं की मन फुलून येणे. आपण जे पाहिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जो वाक्प्रचार आहे, मन फुलून येणे. एखाद दुसरं कुणी वाक्यात उपयोग करते पटकन वाक्प्रचारांचा? खूप दिवसांनी गावी गेलेली आई घरी आली तर माझे मन फुलून आले. हा अगदी बरोबर. आपली आई गावी गेलेली आहे, ज्या दिवशी यायची त्या दिवशी आलेली नाहीये, दोन चार दिवस नंतर. पण शाळेतून घरी आल्याबरोबर आपल्या आईला दारात पाहिलं की वा काय विचारायचंय, मन फुलून येतं अगदी छान सुंदरपणे. मन तसं त्यांचं पुस्तकाच्या घराड्यात बसलं की मन फुलून यायचं. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती, एक वेगळं जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या. पुस्तकामध्ये हे सगळं मिळतं बरं का? तुम्हाला आजकाल असं वाटतं मोबाईलमध्ये आणि टीव्हीमध्येच सगळं मिळतंय, असं नाही आहे अजिबात. पुस्तकं सुद्धा खूप छान, कारण त्यासाठी म्हटलंय ग्रंथ हेच गुरु. त्याचं म्हणण्याचं कारणच ते आहे. बघा ना तुम्ही, तुमच्या आवडीचे कोणते आहेत? अगदी पहिल्यांदा पाहिल्याबरोबर सर्कस पहिल्यांदा पाहिली, पहिल्यांदा सर्कस, ते हत्ती, ते सिंह वगैरे. आता तर सर्कसही बंदच झाले, पण आमच्या काळात लहानपणी सर्कस पाहिले की आमचं मन फुलून यायचं. त्याच्यानंतर रस्त्यानं चालता चालताना जादूचा खेळ, कितीही महत्वाचं काम असू द्या, ते डमरू वाजलेलं पाहिलं की तुम्ही लगेच तिथं उभा राहता. डोंबाऱ्याचा खेळ, हां, हे पाहत असताना काय आनंद वाटतो आपल्याला. मग हे अनुभव आपल्याला काहीतरी शिकवत जातात. पुस्तकंही त्याच प्रकारची असतात. आणि मग असं सगळं अनोळखी जगही भेटायचं, पण ते सगळं आपलं आहे असं वाटायचं. मला केवढं तरी नवे पण भेटत होतं, नवीन नवीन गोष्टी आणि शब्दांची जादू कळत होती. तो म्हणतात शब्दामध्ये काय जादू असते? नवनवीन शब्द आपण ज्यावेळेस शिकतो का नाही, ते आपलं अगाढ अशा प्रकारचं ज्ञान, ती जादू असते. हा एक शब्द आपल्याला किती अर्थानं वापरता येतो, एका शब्दाला अजून किती आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द. म्हणून तर तुमच्या दहावीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला भाषा अभ्यास दिलेला आहे. म्हणजे जसं असंही असतं तर मला केवढं तरी नवे पण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती. या जगामध्ये जी प्रत्येक गोष्ट निर्माण झालेली आहे ना, निसर्गाने निर्माण केली असेल, पण मानवनिर्मित गोष्टी वैविध्यपूर्ण असतात आणि त्या जमल्या पाहिजेत. चालेल, मला केवढं तरी नवे पण भेटत होतं ना आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं, ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं, असा प्रश्न अरुणा ढेरे यांना पडायचा. एवढं कसं छान लिहिलं असेल, कसं हे केलं असेल, तो प्रश्न त्यांना पडायचा. मुलांना प्रश्न पडले पाहिजे. म्हणजे ज्या काही पुस्तकामध्ये कल्पना असतात, कधी कधी तुम्ही अगदी कार्टूनमध्ये पाहता, ज्या कल्पना असतात माणसानं केलेल्या, खूप छान वाटतात त्या, ज्या मना आपल्या मनामध्ये असतात आणि त्या कोणतरी व्यक्त करतं, त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो. मला भाषेची ताकद समजत होती. माणसामध्ये ताकद असते, प्राण्यामध्ये ताकद असते, हत्तीमध्ये, वाघामध्ये ताकद असते. मग भाषेमध्ये ताकद असते का? हो, भाषेमध्ये ताकद असते. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये, भाषण स्पर्धेमध्ये भाषण करता, ते काय असते? भाषेची ताकद असते. अनेक व्याख्याते तुम्ही ऐकता, प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, त्याच्यानंतर आता नितीन बानगुडे पाटील असतील. एखाद्या माणसाचा आपण वारंवार ऐकत राहतो, एखाद्या कीर्तनकार महाराजांचं तुम्ही वारंवार कीर्तन ऐकता, कारण का? ती त्या भाषेची ताकद असते. म्हणून भाषेलाही ताकद असते. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. आता प्रतिभा म्हणजे, मी एकदा वर्गामध्ये असंच विचारलं, अरे प्रतिभा म्हणजे काय सांग? तर एका पठ्ठ्याने असं उत्तर दिलं, सर ती आमच्या शेजारी राहते.
ती प्रतिभा विचारली होती. मी कवीची प्रतिभा विचारतोय, लेखकाची प्रतिभा विचारतोय. म्हणजे तो प्रकार असा असतो की प्रतिभा नवनिर्मिती, भाषेतलं आपल्याला नवीन काहीतरी सुचणे. जसे शास्त्रज्ञ शोध लावतात काय नवनवीन, तसं एखादा नवीन विचार सुचणे, नवीन गोष्ट मांडणे, लिहिणे, त्याला प्रतिभा म्हणतात. ती प्रतिभा तुम्हालाही सुचली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही स्वमत अभिव्यक्ती लिहिणार आहात ना तुमच्या मनानं, त्यावेळेस तुमची ती प्रतिभा असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यावेळेस लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणजे काय लिहिलंय, किती दमदार लिहिलंय, किती छान लिहिलंय हे त्यांना कळत होतं. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस, म्हणजे परीक्षा संपल्याबरोबर लेखिकेला ओढ म्हणजे पुस्तकं वाचण्याकडे. पहिली वाट पाहणं आपण त्या ठिकाणी पाहतोय. चालेल.